नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA या वर्षीसाठी आपला राज्यशास्त्र या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे भारतीय राज्यघटनेची ओळख या भारतीय राज्यघटनेची ओळख ह्या मुद्द्याची आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. FYBA या वर्गासाठी मुळात जे आपलं सिनियर कॉलेजचं प्रथम वर्ष असतं आणि ह्या प्रथम वर्षासाठीच आर्ट फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांसाठी जो राज्यशास्त्र विषयासाठीचा पेपर निवडला तो पेपर म्हणजे भारतीय राज्यघटनेची ओळख. आता भारतीय राज्यघटनेची ओळख हा पेपर निवडण्यामागचा हेतू आणि हा पेपर समजावून घेण्या का बरं समजावून घ्यायचा ह्या गोष्टींची पण चर्चा आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये करायची आहे. आणि भारतीय राज्यघटनेची ओळख मुळात प्रत्येक भारतीय नागरिकांच्या जीवनमानाचं अभिमानाचा किंवा प्रत्येकाच्या अस्तित्वाचा ज्या गोष्टीद्वारे आपल्याला सुव्यवस्थितपणे जीवन जगण्याची हमी मिळालेली आहे ती हमी कशामुळे मिळाली तर ती हे भारतीय राज्यघटनेमुळेच मिळालेली आहे. मग ती राज्यघटना आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची का बरं आहे, त्या राज्यघटनेने आपल्याला कोणकोणते अधिकार या ठिकाणी प्रदान करून दिलेले आहेत, राज्यघटना असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय फरक पडतात, राज्यघटनेने निर्माण केलेले कायदे का बरं पाळायचे, ह्या सगळ्यांचे संस्कार विद्यार्थी म्हणून आणि एक उद्याचे जागृत नागरिक म्हणून आपल्यावरती व्हावेत आणि म्हणून हा अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी सिलॅबसमध्ये ठरवून दिलेला आहे. म्हणून मुळात फक्त अभ्यास करण्यासाठी नाही तर तो अभ्यास का बरं आपल्यासाठी महत्त्वाचा आहे त्याच्या हा राज्यघटनेची ओळख करून घेण्यासाठी किंवा करून घेत असताना त्यामागचे अनेक परिणाम संदर्भ आपल्याला समजावून घ्यावे लागतात. कारण काय असतं की राज्यघटनेची ओळख पण ती मुळात ती राज्यघटना तयार कशी झाली आणि मग ती तयार होत असताना इतिहासाचा पट आपल्या समोर येत असतो आणि तो इतिहासाचा पट समजावून घेत असताना आपल्याला आपल्या देशाची प्राचीन कालखंडापासून मध्ययुगीन कालखंड आणि आता आपण ज्या आधुनिक कालखंडामध्ये जीवन जगतो त्याचासुद्धा या ठिकाणी सगळ्यांचा संदर्भ समजावून घ्यावा लागतो. आणि मग हा समजावून घेत असताना काय होतं तर ते समजावून घेत असताना मुळात आपल्या इतिहासामध्ये काय चुका झाल्या, इतिहासामध्ये कोणकोणत्या गोष्टींमुळे जे काही परकीय आक्रमणं झाली ती कशामुळे झाली आणि मग त्या आक्रमणांमुळे देशाला कोणकोणत्या गोष्टींचा त्या ठिकाणी मोल मोजावं लागलं या सगळ्या गोष्टी समजावून भविष्यकाळामध्ये वर्तमान काळामध्ये आमच्याकडून त्या चुका होऊ नयेत आणि हे निर्माण झालेलं जे काही संविधान आहे, ही निर्माण झालेली जी काही राज्यघटना आहे, ही किती प्रयत्नाने किती त्यासाठी संघर्ष करावा लागला आणि ती का बरं किती महत्त्वाची आहे म्हणून तिचं पण पालन आपण प्रामाणिकपणे करावं हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून फक्त हा पेपर एक फक्त सिलॅबसचा किंवा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून न बघता हा पेपर आपल्या आत्मसन्मानाचा किंवा हा पेपर आपल्या अस्तित्वाचा आपल्याला ओळख करून देणारा आपल्या जीवनावश्यक किंवा आपलं जीवन ज्याच्यावरती आज आधारित आहे, जे सुखसमाधानाने जीवन आपण जगत असतो ते जीवन कशामुळे आज आपण जगू शकतो तर ही केवळ त्या भारतीय राज्यघटनेमुळे जगू शकतो. म्हणून भारतीय राज्यघटनेची ओळख हा जो काय पेपर आहे तो एक व्यवस्थित पद्धतीने आपल्याला समजावून घ्यायचा आहे. कारण जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीच यशस्वी होत नाही असं म्हटलं जातं. म्हणून आपल्याला आपला इतिहास समजावून घ्यायचा आहे आणि इतिहासामधल्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या चुका का बरं झाल्या, त्याच्यामागची कारणं काय आहेत हे आपल्याला ह्या पेपरमध्ये समजतं आणि मग त्याच्यातूनच आपल्या राज्यघटनेचं महत्त्वसुद्धा त्या ठिकाणी अधोरेखित होतं की जगातली सगळ्यात मोठं इतकं विविधता असलेला हा देश आणि ह्या देशाला एकसंध बांधून ठेवणारी ही राज्यघटना किती वैशिष्ट्यपूर्ण आहे, किती वैविध्यपूर्ण आहे, पण ती निर्माण कशी झाली, ती निर्माण होण्यामागे आपल्या प्राचीन संस्कृतीचा मध्ययुगीन कालखंडातल्या गोष्टींचा त्याचप्रमाणे ब्रिटिश राजवटीच्या वारशाचा आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा त्यामध्ये काय काय परिणाम झाला या सगळ्यांचा उहापोह आपल्याला ह्या ठिकाणी करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया की ऐतिहासिक पार्श्वभूमी भारतीय राज्यघटना जी काही निर्माण झाली ती राज्यघटना निर्माण होत असताना त्याचा ऐतिहासिक म्हणजे प्राचीन कालखंडापासून तर आत्तापर्यंतचा त्या राज्यघटनेच्या विकास कालखंडामध्ये किंवा ती राज्यघटना जरी 26 नोव्हेंबर 1949 लिहून पूर्ण झाली आणि 26 जानेवारी 1950 तिची अंमलबजावणी सुरू झाली, भारत प्रजासत्ताक गणराज्य झाला, पण फक्त तेवढ्या 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस ह्याच कालावधीमध्ये ती राज्यघटना लिहून जरी पूर्ण झाली असली तरी त्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये त्या राज्यघटनेवरती अनेक गोष्टींचा प्रभाव पडलेला आहे. मग तो प्रभाव आपल्या वारशाचा पण आहे, सांस्कृतिक वारशाचा आहे, आपल्या प्राचीन संस्कृतीचा आहे, मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या काही चांगल्या वाईट ज्या काही चांगल्या गोष्टी घडलेल्या होत्या त्यांचा पण आहे. त्याचप्रमाणे ब्रिटिश राजवट जी ब्रिटिश राजवट आपण म्हणतो की जुलमी होती, त्या ब्रिटिश राजवटीने या ठिकाणी वसाहतिक स्वरूप निर्माण करून भारतीयांची लूट केली, पण त्या ब्रिटिश राजवटीने सुद्धा काही ज्या काही चांगल्या गोष्टी या ठिकाणी निर्माण केल्या त्यांचासुद्धा प्रभाव, त्यांनी जे काही वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे केले त्यांचासुद्धा प्रभाव ह्या भारतीय राज्यघटनेवरती पडलेला आहे. आणि मग ह्या सगळ्यांची चर्चा कारण ह्या चर्चा केल्यानंतरच आपल्याला भारतीय राज्यघटनेचं श्रेष्ठत्व आणि त्याचप्रमाणे ती राज्यघटना
तिचं महत्त्व आपल्याला समजून येऊ शकतं. तर आपण सर्वप्रथम या ठिकाणी ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून सुरुवात करूयात की भारतीय राज्यघटनेची जी काय ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती काय होती. मुळात भारत हा जो काय आपला देश आहे ह्या भारत या देशाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर ह्या देशाचं एक वैशिष्ट्य आपल्याला असं दिसून येतं की जगाच्या इतिहासामध्ये किंवा जगाच्या अनेक देशां ज्यावेळेस आपण देशांचा अभ्यास करतो तर ह्या देशाचं वेगळेपण आपल्याला त्या ठिकाणी अधोरेखित होत असतं. ते कशामुळे तर जगातल्या इतर सगळ्या देशांचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो तर त्या देशांनी इतर दुसऱ्या देशांवरती कुठे आणि कुठे छोटं मोठं असं कोणत्या पण प्रकारचं असो एखादं तरी अतिक्रमण केलेलं दिसून येतं, आक्रमण केलेलं दिसून येतं. पण ह्या देशाचं एक वैशिष्ट्य आहे की इतका प्रचंड भूआकार असूनसुद्धा ह्या देशाने कोणत्या पण देशावरती आक्रमण केलेलं आपल्याला आढळत नाही, इतिहासामध्ये त्याची नोंद नाही. याचं कारण का तर म्हणजे अनेक छोटी मोठी आक्रमणं ह्या देशावरती वारंवार होत राहिली. त्या आक्रमणांनी या ठिकाणी आले, लूट केली, काही आक्रमक या ठिकाणी चाले, या ठिकाणच्या संस्कृतीचा भाग बनले, त्यांच्या संपर्कातून एक नवीन संस्कृती या ठिकाणी उदयास येत गेली आणि हजारो वर्ष ही प्रक्रिया कायम या ठिकाणी होत राहिली आणि त्याच्यातून ऐतिहासिक जो वारसा होता तो समृद्ध होत गेला. पण एक सगळ्यात महत्त्वाचा वारसा ह्या भूमीचा होता तो म्हणजे सर्वधर्मसमभावाची वृत्ती आणि सहिष्णुतावाद. ह्या सहिष्णुतावादामुळे काय की आम्ही दुसऱ्यांचं काय आहे ते हिरावून घेणार नाही, ही जी ह्या भूमीचा गुण होता त्या गुणामुळे काय झालं की या ठिकाणी ह्या भूमीतल्या नागरिकांनी राज्यकर्त्यांनी कधीच दुसऱ्या भूमीवरती आक्रमण केलेलं इतिहासामध्ये आपल्याला जाणवत नाही. म्हणजे हा ऐतिहासिक वारसा ज्यावेळेस आपण समजावून घेतो तो समजावून घेतल्यानंतरच आपल्याला पुढे आपल्या राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया असेल ते आपल्याला समजावून घेता येऊ शकतं. कारण मुळात आपण जर बघितलं तर भारत आणि भारताची जी काही प्रचंड लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येवरती ब्रिटिशांनी केलेलं राज्य हे जरी आपण बघितलं तर ब्रिटिश लोक जर आज आपण विचार केला तर त्या वेळेससुद्धा ब्रिटिशांची लोकसंख्या तरी किती होती, पण त्या लोकांनीसुद्धा या ठिकाणी येऊन राज्यकारभार केला. म्हणजे याच्यातले हे ज्यावेळेस आपण इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपण हे समजावून घेतलं पाहिजे की आपल्यामध्ये एकवाक्यता नव्हती, आपल्यामध्ये एकजूट नव्हती आणि त्याच्यामुळे काय झालं की एक मूठभर इंग्रज लोक या ठिकाणी आले आणि त्या लोकांनी आपल्यावरती राज्यकारभार केला. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय की राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया बघत असताना आपल्याला हे पण लक्षात घ्यायचं आहे की जात धर्म पंथ ही जी काही विविधता आहे ते विविधता आपण जर एकमेकांच्या विरोधात वापरायला सुरुवात केली तर पुन्हा आपल्याला कोणीतरी पारतंत्र्यात पाडू शकतं. म्हणून आपण एकसंध राहायला पाहिजे हे शिकवून आपल्याला हे ऐतिहासिक पार्श्वभूमी देते की ठराविक म्हणजे इतिहासाचा अभ्यास करत असताना हे पण आपल्याला जाणवतंच की म्हणजे भारतामध्ये जे काही आक्रमणं झाले, मोगल आक्रमण असेल त्यावेळेस आपण जर बघितलं तर पानिपतच्या लढाईमध्ये सुद्धा बाबर नावाचा जो मोगल आक्रमक आला त्या आक्रमकाला सुद्धा या ठिकाणी मदत करण्याचं काम एतदेशीय सत्तांनीच केली. म्हणजे भारतीय सैन्याविरोधात लढायचं कसं, भारतीय उपखंडातल्या सैनिकांविरोधात लढायचं कसं, त्या सैनिकांचे बारकावे सांगण्याचं काम कोणी केलं तर त्या ठिकाणी या एतदेशीय सत्तांनीच केलेलं दिसून येतं. त्यानंतर पानिपतची मराठे आणि अब्दाली याच्या विरोधात झालेली लढाई इतिहास वाचला तर त्या ठिकाणी सुद्धा असं दिसून येतं की एतदेशीय सत्तांनीच अब्दालीला या ठिकाणी मदत केली आणि त्याचा परिणाम काय झाला की मराठी सत्तेला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. म्हणजे ह्या इतिहासाला समजावून आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे ह्या चुका आपणच आपल्या विरोधात जर लढलो तर काय होतं की तिसऱ्या माणसाचा किंवा तिसरा परकीय सत्तेचा या ठिकाणी फायदा झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो फायदा भविष्यकाळामध्ये पुन्हा आपल्याकडून असं वाईट कृत्य किंवा आपल्याकडून असे चुकीच्या गोष्टी घडू नयेत, आपली एकात्मता सार्वभौमत्व टिकून जर ठेवायचं असेल तर आपल्याला आपल्यामध्ये एक वाक्यता ठेवणं खूप गरजेचं आहे आणि हेच आपल्याला ह्या भारतीय राज्यघटनेची ओळख ह्या सिलॅबसमध्ये अभ्यासायचं आहे. म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावून घेत आपल्याला एकेकडे आपलं एकात्म सार्वभौमत्व हे कसं टिकवायचं आणि ते टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या टाळायच्या हे आपल्याला ह्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून कळत असतं. आता ऐतिहासिक पार्श्वभूमीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्यामध्ये असं जाणवतं की ह्या देशावरती जी काही छोटी मोठी अनेक आक्रमणं झाली त्या आक्रमकामध्ये ब्रिटिश आक्रमक जे होते ते थोडे वेगळे होते. म्हणजे इतर जे काही सत्ताधीश या ठिकाणी आले ते आले या ठिकाणच्या संस्कृतीचा भाग बनले आणि या ठिकाणी एक नवीन संस्कृती या ठिकाणी निर्माण झाली, पण ब्रिटिश राजवट ह्या इतर सगळ्या आक्रमकांपेक्षा भिन्न स्वरूपाची होती. त्याचं कारण त्याचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला जाणवतं की त्या राजवटीचं स्वरूप हे वसाहतिक राजवटीचं स्वरूप होतं. वसाहतिक वसाहतवादी राजवट म्हणजे मुळात काय असतं की वसाहतवादी राजवटीचे जे काही आक्रमक दुसऱ्या देशावरती
दुसऱ्या ज्या देशावरती म्हणजे एखाद्या संपन्न देशावरती भूप्रदेशावरती आपला ताबा मिळवतात पण तो ताबा मिळवत असताना ते आपल्या मायभूमीशी आपलं प्रेम हक्क नागरिकत्वाचे हक्क आपल्या त्या ठिकाणची त्या आपल्या मूळ मातृभूमीबद्दल श्रद्धा हे कायम ठेवून त्या ठिकाणी स्थलांतर करतात आणि मुळात आपल्या मातृभूमीचा विकास करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत ही भावना त्यांच्या मनामध्ये असते आणि मग तोच विकास करण्यासाठीचं काम ते ह्या ज्या देशामध्ये त्यांनी वसाहत निर्माण केलेली असते त्या देशाच्या त्या भूमीचं शोषण करतात आणि त्याचा त्याच्यातून मिळालेला पैसा आपल्या मायभूमीच्या विकासासाठी वापरत असतात आणि वसाहतिक राजवटीचं एक वेगळेपण असं असतं की वसाहतिक राजवटीचे जे काही राज्यकर्ते असतात ते आपली संस्कृती कशी श्रेष्ठ आहे आपली भाषा कशी श्रेष्ठ आहे आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे त्या ठिकाणच्या ज्या लोकांना ते राज्यकारभार करत असतात त्यांच्यावर ते ठासवण्याचा प्रयत्न करत असतात की आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत आणि तुमच्या विकासासाठी देवाने आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे तुम्ही अंधारात खितपत पडलेले होतात आणि म्हणून तुमच्या कल्याणासाठी तुमच्या उद्धारासाठी या ठिकाणी आम्हाला देवानेच आम्हाला पाठवलेलं आहे आणि अशा प्रकारे उपकाराची एक भावना या ठिकाणी त्या लोकांच्या मनामध्ये निर्माण करतात आणि त्याचाच फायदा घेऊन त्या ठिकाणी त्यांचं शोषण केलं जातं पण मुळात आपण जर बघितलं भारताच्या एकंदरीत स्वातंत्र्यपूर्व कालखंडातला हा इतिहास हा संमिश्र आहे म्हणजे त्यामध्ये ब्रिटिश राजवटीला नेमकी कोणत्या नावाने ओळखायचं म्हणजे अनेक ठिकाणी इतिहासाच्या पुस्तकामध्ये ब्रिटिश जुलमी होते असं पण दिसून येतं त्याचबरोबर धार्मिक आणि सामाजिक सुधारणांच्या बाबतीत बघितलं तर ते उदार पण दिसून येतात शैक्षणिक सुधारणांच्या बाबतीत बघितलं तर ते उदार पण दिसून येतात म्हणजे आज व्यवस्था ज्या काही देशामध्ये व्यवस्था निर्माण झाल्या त्यांचा अभ्यास करता असताना तर जाणवतं की ह्या अनेक ज्या काही सुधारणा आहेत त्या ब्रिटिशांच्याच काळात निर्माण झालेल्या आहेत मग ब्रिटिशांना नेमकी जुलमी म्हणायचं की ब्रिटिशांना सुधारणावादी म्हणायचं असा एक संभ्रम आपल्या मनामध्ये निर्माण होतो पण राज्यकर्ते म्हणून ज्यावेळेस आपण ब्रिटिशांचा विचार करतो त्यावेळेस राज्यकर्ते म्हणून विचार करत असताना ते वसाहतिकच होते वसाहतिक म्हणजे काय तर ते शोषणकर्तेच होते ते आपल्या देशाचा फायदा करून घेण्यासाठीच या मायभूमीमध्ये आले आणि या ठिकाणी त्यांनी या देशाचं शोषण केलं आणि यातून प्रचंड संपत्ती लुटून आपल्या देशामध्ये नेली आता आपण जर इतर गोष्टींचा विचार केला की प्रशासन शिक्षण सामाजिक सुधारणा तर ह्या गोष्टी त्यांच्या प्रभावामुळे या ठिकाणी निर्माण झाल्या हे निश्चितच खरं आहे पण मुळात ते अपरिहार्य परिणाम कोणता पण एखादा समूह दुसऱ्या समूहाच्या संपर्कामध्ये येत असतो त्यावेळेस ती जी विचारांची देवाणघेवाण होत असते त्यांच्या संस्कृतींची देवाणघेवाण होत असते ती देवाणघेवाण या देशामध्ये झाली आणि त्याचाच परिणाम म्हणजे एक पुनर आपल्या देशामध्ये जे प्रबोधनाची चळवळ सुरू झाली आणि त्या प्रबोधनाच्या चळवळीचा फायदा म्हणजे मग शिक्षण सामाजिक सुधारणा त्याचबरोबर संस्कृतीमध्ये ज्या काय आपली प्राचीन श्रेष्ठ संस्कृती होती त्या संस्कृतीला मध्ययुगीन कालखंडामध्ये त्याच्यावरती जे काय अंधाराचं सावट पसरलेलं होतं ते दूर होण्यास कुठतरी सुरुवात या कालखंडामध्ये आपल्याला झालेली दिसून येते म्हणजे ब्रिटिशांची वसाहतिक जी काय राजवट होती ती शोषणकारी होती हे जरी आपण मान्य केलं तरी त्या राजवटीमध्ये ज्या काही चांगल्या सुधारणा झाल्या त्या सुधारणांचा परिणाम आपल्या देशामध्ये प्रबोधनाची चळवळ सुरू होण्यामध्ये पण झालेली आपल्याला बघायस मिळते आता याच्यामध्ये आपण ज्यावेळेस वसाहतिक राजवटीचा मुद्द्याचा आपण चर्चा करतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण समजावून घेतलं पाहिजे की वसाहतिक राजवट निर्माण होण्यामागे किंवा ही ब्रिटिश जे काही मुठभर ब्रिटिश लोक होते आणि ते लोक का बरं या ठिकाणी राज्यकारभार करू शकले तर आपण बघू शकतो की 1757 प्लाशीची लढाई झाली आता ह्या प्लाशीच्या लढाईमध्ये असं म्हटलं जातं की बंगालचा सुभेदार जो सिराजउद्दौला होता त्याच्याकडे 50,000 आसपास काहीतरी सैन्य आणि जवळपास तेवढं सैन्य शस्त्रसाठा भरपूर आणि एकीकडे आपण जर बघितलं तर इंग्रजांकडे जवळपास 1500 जवळपासच फक्त सैनिक होते पण ही लढाई मुळात युद्धभूमीवर झालीच नाही हिला माइंड गेम असं म्हटलं जातं नो वॉर म्हणजे प्रत्यक्षात काय झालं की फोडाफोडीचं राजकारण म्हणजे फंदफितुरी जो ह्या भूमीचा खूप मोठा दोष आहे की काही ठराविक पैशासाठी काही ठराविक स्वार्थासाठी आपण आपल्या मायभूमीचं स्वातंत्र्य विकू शकतो अशी ती प्रवृत्ती आजही पण आपल्याला काही प्रमाणात दिसून येते ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला हा इतिहास अभ्यासायचा आहे म्हणजे फंदफितुरीच्या राजकारणामुळे काय झालं की त्या ठिकाणी त्या सिराजउद्दौलाचा जो काही सेनापती होता तो सेनापतीच ब्रिटिशांना त्या ठिकाणी त्यांच्या आश्रयाला गेला आणि मुळात ब्रिटिश सत्तेचं भारतामध्ये त्या ठिकाणी काय झालं नेतृत्व त्या ठिकाणी त्यांची सत्ता प्रस्थापित होईना त्या 1757 प्लाशीच्या लढाईमध्ये सुरुवात झाली म्हणजे हा इतिहास आहे आपला की भारतीयच लोकांनी आपलं स्वातंत्र्य ब्रिटिशांच्या किंवा इतर परकीय आक्रमकांना मिळवून देण्यामध्ये काय केलं की या ठिकाणी मदत केलेली दिसून येते म्हणजे फंदफितुरीचं राजकारण जसं वैभवशाली परंपरा आहे जसं देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे पण ह्या ठिकाणी घडले त्याचप्रमाणे देशाच्या नुकसान करणारे पण या ठिकाणीच निर्माण झाले मग आपल्याला काय करायचं तर इतिहास कशासाठी ऐतिहासिक पार्श्वभूमी कशासाठी समजावून घ्यायची तर समजावून घ्यायची हे दोष दूर करण्यासाठी अशा पद्धतीने म्हणजे 1757 पासून जे सुरुवात झाली व्यापार करण्यासाठी ब्रिटिश या ठिकाणी सुरुवातीला आले
त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. ब्रिटनची राणीने त्यांना या ठिकाणी व्यापार करण्याचा परवाना दिला. पण सगळ्यात महत्त्वाचं की ब्रिटनमध्ये आपण जे म्हणतो की औद्योगिक क्रांतीची सुरुवात कुठे झाली, तर त्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली इंग्लंडमध्ये. आता औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली, पण त्याचे अनेक परिणाम जे जगभरामध्ये झाले. म्हणजे औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली, पण इंग्लंड या देशाचा जर आपण विचार केला, युरोपियन देशाचा जर आपण विचार केला, तर त्या ठिकाणी 8-9 महिने पडणारी कडाक्याची थंडी, नैसर्गिक संसाधनाचा असणारा अपुरा त्या ठिकाणी असलेली निर्मिती, आणि मग त्या ठिकाणी औद्योगिक उद्योगधंद्यांसाठी लागणारा कच्चा माल आणायचा कुठून, तर त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे ते अशा देशाच्या अशा देशांच्या शोधामध्ये होते की ज्या देशामध्ये आपल्याला औद्योगिक आपल्या संपत्तीसाठी आपल्याला आपल्या उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल मिळेल. पण तो कसा मिळेल, तर मातीमोल भावामध्ये मिळेल. आणि मग त्याच शोधामधून त्यांनी काय केलं की भारताकडे आपला मोर्चा वळवला. आणि या ठिकाणी ज्यावेळेस ते व्यापार करण्यासाठी सुरुवातीला आले, तर भारताची जी काही पारंपरिक व्यवस्था या ठिकाणी होती, ग्राम व्यवस्था, ती अत्यंत स्वावलंबी स्वरूपाची होती. या ठिकाणी निर्माण होणारा जो माल होता तो अत्यंत तांत्रिकदृष्ट्या श्रेष्ठ दर्जाचा आणि त्याची गुणवत्ताही अत्यंत उच्च दर्जाची होती. म्हणजे ज्यावेळेस ब्रिटिश लोक व्यापारी या ठिकाणी येत होते, तर त्या व्यापाऱ्यांना ते वस्तू विकत घेणंसुद्धा अवघड होतं. कारण तो विनिमयाचा जो होता, म्हणजे एक वस्तू विकत घेणं आणि त्या बदल्यात काय देणं, आज जसं आपण पैशाच्या स्वरूपामध्ये व्यवहार करतो, त्यावेळेस पैसा हा व्यवहार हा सोन्या आणि चांदी या स्वरूपात होत होता. आणि तेवढा पण पैसा त्या ब्रिटिशांकडे नसायचा. म्हणजे इतकी श्रेष्ठ दर्जाची उत्पादनं वस्तू या देशामध्ये निर्माण होत होती. पण ब्रिटिश हे भांडवलशाही प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांना साहजिकच खटकायला लागलं की आपल्याला मातीमोल भावामध्ये, आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला हा माल आपल्या देशामध्ये न्यायचा आणि आपल्या देशाचा विकास घडून आणायचा. यासाठी त्यांनी काय केलं, दुसरी प्रक्रिया की ह्या देशाचा एक अभ्यास केला की काय करता येईल आपल्याला कमी पैशामध्ये या देशातून साधनसंपत्ती नेण्यासाठी. तर या देशावरती, या देशाची जी काही विविधता आहे, त्या विविधतेचा फायदा घेता येईल. या देशाची जी काही विभागणी झालेली आहे, जात धर्म पंथ यामध्ये, तर ह्या सगळ्यांचा, या सगळ्यांमध्ये आपण काय करू शकतो की याचा फायदा घेऊन आपण या देशावरती राज्य करू शकतो. आणि आपण मनमानी पद्धतीने मग या ठिकाणून जे काही साधनसंपत्ती पाहिजे ते आपण लुटून घेऊ शकतो. तर त्यांनी तोच, म्हणजे फोडा आणि राज्य करा ही प्रक्रिया या ठिकाणी वापरली आणि जवळपास 150 वर्ष या देशावरती राज्य केलं. म्हणजे असा हा इतिहास आहे. म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावून घेत असताना ब्रिटिशांनी केलेले वेगवेगळे कायदे आहेच, त्या कायद्यांमुळे भारताच्या प्रबोधनाला एक वेगळी, त्या ठिकाणी प्रगतीला वाटचालीला अनुकूल वातावरण पण निर्माण झालं. पण ते निर्माण होत असताना आपले दोष आपण हे समजावूनच घेतले पाहिजे की ह्या गोष्टींमुळेच आपलं स्वातंत्र्य जे काय होतं ते त्या ठिकाणी ब्रिटिशांकडून हिरावलं गेलं. म्हणजे आजसुद्धा आपल्याला म्हटलं की भारत हा देश जगामध्ये महासत्ता होऊ शकतो, पण ते महासत्ता होण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे, तर ते महासत्ता होण्यासाठी आपण आपापसामधले आपले जे काही जात धर्म पंथ भाषा यामध्ये जी काही आपली विभागणी झालेली आहे ती आपण आधी एक आम्ही भारतीय आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग ज्यावेळेस आपण एकसंध होऊ, त्यावेळेस आपल्यावरती आपण ज्यावेळेस आपण एकसंध होऊन आपल्या देशाच्या विकासासाठी प्रयत्न करू, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपला देश हा महासत्ता होऊ शकतो हे आपल्याला ह्या इतिहासामधून, आपल्या राज्यघटनेच्या प्रक्रियेमधून समजावून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा त्यामध्ये आपल्याला बघायचं की परिणाम काय झाले, ब्रिटिश राजवटीचे परिणाम काय झाले. तर ब्रिटिश राजवटीचे संमिश्र परिणाम या देशामध्ये झाले. ब्रिटिश संस्कृती आणि भारतीय संस्कृती यांचा जो काही संगम झाला, म्हणजे पहिलं परिणाम आपण बघितलं की भारताच्या एकंदरीत भारतावरती ज्या ब्रिटिश राजवटीने या ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, त्यांनी जुलूम जबरदस्ती घोडाझोडा हे सगळं राजकारण पण या ठिकाणी केलं, पण त्याचे काही चांगले परिणामसुद्धा या ठिकाणी झालेले बघवायचे मिळतात. ते चांगले परिणाम म्हणजे कोणते, तर ते चांगले परिणाम म्हणजे, तर या ठिकाणी त्यांनी जी काही प्रशासन व्यवस्था निर्माण केली. आणि मग ह्या प्रशासन व्यवस्थेमुळे काय झालं की ह्या प्रशासन व्यवस्थेमुळे एक संध, एक अमल, एक आम्ही भारतीय आहोत ही एक भावना भारतीय लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. जी काही छोटी मोठी साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेली होती ती सगळी खालसा केली आणि एकसंध भारताची निर्मिती करण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. या बाबतीत मात्र आपल्याला ब्रिटिशांना श्रेय द्यावं लागेल की एक पोलादी प्रशासनाची चौकट निर्माण ब्रिटिशांनी भारतामध्ये केली. आणि त्याचप्रमाणे एक आधुनिक शिक्षणाचं पायाभरणी करण्याचं काम या ठिकाणी केलं. जातीय व्यवस्था, स्त्रियांचे हक्क, यासाठी जे काही भारतातल्या समाजसुधारकांनी या ठिकाणी प्रयत्न केले, त्या समाजसुधारकांना जी त्या ठिकाणी पाठबळ मिळालं ते ब्रिटिश सत्तेचं होतं हे आपल्याला नाकारता येणार नाही. पण ब्रिटिशांनी हे सगळं करत असताना या ठिकाणची आपली जी काही प्राचीन संस्कृतीचं वारशाचे जे काही या ठिकाणी जे
त्याचं लोकांच्या मनामध्ये भरलेली जे काही गोष्टी होत्या त्या काढण्यासाठी सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मग त्यामध्ये भारताचे जे काही खेडे स्वावलंबी खेड्यांची व्यवस्था होती ती या ठिकाणी काय केली की ती नष्ट केली. म्हणजे पारंपरिक व्यवस्था अर्थव्यवस्था मोडकळीस काढली आणि त्यांची एक नवीन साम्राज्यशाही व्यवस्था या ठिकाणी निर्माण केली आणि ती त्यांच्या राज्यकारभारासाठी अनुकूल स्वरूपाची होती. म्हणजे शिक्षण पण निर्माण केलं, ते शिक्षण निर्माण केलं पण ते कारकुनी स्वरूपाचं शिक्षण निर्माण केलं. म्हणजे सगळ्या व्यवस्था निर्माण करत असताना ते त्यांनी त्यांच्या फायद्याच्या दृष्टिकोनातूनच ते विचार करत होते. पण त्याचा एक अपरिहार्य परिणाम काय झाला की भारतीय लोकांना त्यांच्या संस्कृतीचा त्यांच्या देशातल्या चाललेल्या व्यवस्थांचा त्या ठिकाणी अनुभव यायला लागला आणि मग आपल्या देशामध्ये हे का बरं नाही हा विचार विनिमय होऊन त्या ठिकाणी भारतामध्ये सुद्धा हळूहळू प्रबोधनाने वेग घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघू शकतो की मग राजाराम मोहन राय सारखे आपण बघतो की समाजसुधारक पुढे आले, त्यांनी या ठिकाणी सत्तेची चाल बंद करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर सावित्री क्रांती ज्योती सावित्री माता फुले यांनी सुद्धा पुढे येऊन स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. म्हणजे असं ही जे काही व्यापक या ठिकाणी चळवळी निर्माण झाल्या देशाच्या स्वातंत्र्याबरोबर समाज सुधारणेच्या, त्या कशामुळे निर्माण झाल्या तर त्याचा परिणाम म्हणजे ब्रिटिश राजवटीचा अपरिहार्य परिणाम या देशामध्ये झाला. ब्रिटिशांची संस्कृती आणि त्या ब्रिटिश त्यांच्या देशामध्ये असलेली राज्यव्यवस्था त्यांचा परिचय आपल्याला शिक्षण व्यवस्थेमुळे या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली. म्हणजे या अशा पद्धतीने एकंदरीत आपण भारतामध्ये ह्या भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासत असताना भारतीय राज्यघटनेमध्ये ब्रिटिश राजवटीचा जो काही अपरिहार्य परिणाम झाला तो परिणाम बघत असताना या दोन मुद्द्यांची आपण या ठिकाणी चर्चा करू शकतो. अशा पद्धतीने एकंदरीत भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी बघत असताना ऐतिहासिक पार्श्वभूमी, वसाहतिक राजवटीचं स्वरूप आणि त्यांचा परिणाम या मुद्द्यांची आपण ह्या लेक्चरमध्ये आज चर्चा केली. तर ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची ओळख ह्यामध्ये इंग्रजी राजवटीचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा आणि राजकीय वारसा ह्या मुद्द्यांची चर्चा करूयात. ठीक आहे.